सोडली का फुलं? किती मिळाली? अरे जास्वंद तोडा म्हटलं ना मी. थांबा तो. This is flame of forest. और ये पलाश ये भी रास्ते में बहुत मिलेगा, बहुत. इतनी हवा है मगर ये दिया देखिए, प्रभु की कृपा है. ये वाला हमारा प्लॉट है, ये टॉयलेट जो दिख रहा है. याला कसं उडाला ना तू हे बघ, ते येत आहे खरं म्हणजे ना, यांनी इथे बांधायला असतं त्या कोपऱ्यात घ्यायला पाहिजे, म्हणजे हाईट वरती लाईल खरं. चलिए सर, ये पाणी आहे ना ते 20 फूट. इतना सन्नाटा है. क्या कहना गुलमोहर के बारे में? आता नहीं रहते ना त्यांच्या बाजूला. बाबूजी की याद दिलाता है ये. त्याला कसं नेणार तुम्ही आतमध्ये? त्याला नंदूला कसं नेणार आतमध्ये? कुछ बोलो, बोलना है तो. काच है मधे? काच नहीं है मधे, ये काच ही थे. ये काय है बाबा? घेतला सुरू केला. ओ हळद सुरू आहे. हाँ बस बस हल्ला.
अंदर खच पडलाय. क्या कहना गुलमोहर के बारे में? बाबूजी की याद दिलाता है ये. स्लो चल थोडा. हा बस. हा मग मी नेहमी ती सॅक आणीन म्हणते आणि विसरून जाते. खूप हलतं, खूप हलतं. स्लो हो थोडा म्हणजे माझा हात नाही हळणार. It's all green, green, sir. पिलर्स तोडून पुन्हा बांधलं या मोहितेने. हो का? मोहितेने घेतलं का आता ते? हा मोहितेला दिले त्यांनी पुन्हा. ओके. हे जे म्हणतो झाड ते हे आणि हे ते हे व्हाईट वाले हे लावायचे. पण आता त्यामध्ये मकरांशी माझं बोलणं जे झालं ना तर मकर म्हणे ते तुम्ही लावा त्याला काही हरकत नाही माझी, पण तू म्हणे येलो बांबू नको लावू म्हणे कारण साप खूप घुसतात म्हणे. त्या माझा वाईट आणि बांबूला तसाही येतो ना तो खाली येतो ते आणि मग ते साला डोकेदुखी होते. मला खूप डोकेदुखी झाली. अरे यस क्लोज इट ना. निसर्गाच्या मध्ये बसलेलो आहोत आणि चहाचा आस्वाद घेतोय. काय देशपांडे असं वाटतंय. पाक, चहा म्हणजे पाक. इकडे बघा. किती किलो साखर घातलीय. हा अशी निरव शांतता. इकडे हा स्विमिंग पूल हे शेड बांधलेलं. आता मी उठत नाही आहे दाखवायला. एक लेअर ही दिली आणि एक लेअर ही दिली अशी. हा कसं दिसेल ते खूप जास्ती होऊन जाईल. घर बांधायचं म्हणजे खूप दृष्टीने विचार करायला हवा. मला वाटतं ज्या जागी तुम्हाला घर बांधायचं आहे पहिल्यांदा तर तुम्ही दिशा बघा. तुमचं दिशा वास्तुशास्त्र तुम्हाला फॉलो करायचं असेल तर त्या दृष्टीने त्याचा विचार करा आधी. त्याच्यानंतर लँडस्केपिंग करायचं असेल कुठली झाडं कशा पद्धतीने लावायची, त्याला ऊन किती मिळेल, किती प्रमाणात मिळेल, किती प्रमाणात नको, मोठी झाडं असतील कुठे लावायची, इन टोटॅलिटी छोटंसं घर बांधलं तर त्याचा लँडस्केप कसा असेल, इत्यादी इत्यादी असे बरेच विचार तुम्हाला करावे लागतात. मटेरियल कुठला आहे तुम्ही 100 घरं बघा आजूबाजूला असतील तर म्हणते आहे मी. आणि त्याच्यानंतर आपलं डिझाईन पक्कं ठरवा. आत्ता आमचा बुवा गेला आहे काहीतरी प्रॉब्लेम आला आहे म्हणून बघायला. आणि आजकाल तुम्हाला आणखीन एक फायदा व्हायला लागला आहे तो म्हणजे सोलर पॉवरचा. हे महाशय बघा भर उन्हात. काय इरादा आहे यांचा? मला भीती वाटते कारण माझ्या अंगावर लिझर्ड्स खूपदा आलेले आहेत. असं हे शिवमतानं खूप छान झालं आहे. सुरेख वाटतं इथे. लॉन आता डेव्हलप होत आहे तर उन्हाळ्याचे दिवस आहे ना तर ऊन तापायला लागलं आहे.
आता नवीन केलं आहे त्यांनी, नाही तर हे ओपन होतं. पण इथे रिलॅक्स झालं. लोकांनी पहा किती घाण केली आहे. थोडं सामाजिक भान आपल्या सगळ्यांना असायला हवं आहे ना. जाताना व्यवस्थित सगळं आवरून गेले असते. आता इथली माणसं साफसफाई करतील ती गोष्ट निराळी. पण एक लोकांना असतं की आम्ही पैसे दिले आहे ना, मग आम्ही हे नाही करणार. असं खरं तर नको. इतकी सुरेख जागा आहे आणि तिथे अशी ही घाण करून त्या खुर्च्या आपल्याला लावल्या आहे का याच्यात. थोडंसं डिसिप्लिन पाळलं तर काय बिघडलं. स्विमिंग पूलच्या अपोजिट पुणे इथनं आलो ना. हा हे थोडंसं युरोपचं वगैरे काही ठिकाण आहे तिथली आठवण करून देत आहे. आणि यांनी खूप मेहनत घेतली इथे. जे नागपूरचे कोणी असतील बघत असतील त्यांनी शिवम फार्म्सला जरूर भेट द्या. तुम्ही इथे पार्टी करू शकता. खूप काही एक्सपेन्सिव्ह नाही आहे. कोणाच्याही खिशाला परवडेल असंच आहे. आणि सुरेख आहे. रात्रीच्या वेळा हे दिवे बिवे लागले ना की एकदम झकास वाटतं. आत्तासुद्धा एवढे उन्हाळ्याचे दिवस आहे पण मी इथे बसले आहे ना, मला इतकं थंड छान वाटत होतं, शांत. या झावळांमध्ये मी छान वाटत आहे, मस्त वाटत आहे. Love.